महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून मठाधिपती परमपूज्य नंदगिरी महाराज व जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेशदादा धुमाळ यांच्या हस्ते दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसे पाहिले तर मठाधिपती परमपूज्य नंदगिरी महाराज व तीर्थक्षेत्र शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांच्या वतीने गोरगरिबांसाठी वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवले जातात. कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीनंतर गोरगरिबांना दिवाळी साजरी करणे कठीण झाले होते, परंतु परमपूज्य नंदगिरी महाराज व तीर्थक्षेत्र शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांच्या वतीने गोरगरिबांना दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले, त्यामुळे या कोरोनाच्या आपत्तीमध्येही गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हसू उमटलेले आहे. मठाधिपती परमपूज्य नंदगिरी महाराज तीर्थक्षेत्र शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांच्या वतीने कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीमध्ये गोरगरिबांसाठी वेळोवेळी उपासमार होत असलेल्या नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. याच माध्यमातून मठाधिपती परमपूज्य नंदगिरी महाराज व तीर्थक्षेत्र शनेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांचा सेवाभाव नेहमीच समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा ठरत असतो आणि या कार्यातून तो पुन्हा एकदा दिसून आला आहे. याच्या निमित्तानं शनेश्वर देवस्थानच्या वतीनं जे आज हे शनिभक्तांना जे इथं परमभक्त करतात अशांना दिवाळी गोड होण्याकरता जे शिधावाटप संपूर्ण पोशाख हा त्यांना सन्मानाने दिला जातो आणि या शिधावाटपानं आणि सन्मानाने ऊर्जा येते, आनंद वाटतो. आणि मला एक सांगावंसं वाटतं की सातारा जिल्ह्यामध्ये असं एकच देवस्थान असेल की जे भक्तांना सेवेकरांना दिवाळी गोड करण्याचं काम करतं आणि त्यातून ऊर्जा मिळते. आज आदरणीय सभापतीजी, सुळशीगावचे सरपंच, आमचे सर्व सेवेकरी या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, दिवाळीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय शनिदेव. कर सरपंच ग्रामपंचायत सुळशी. आज आमच्या 16 शिवलिंगांनी पावन झालेले आणि शनी महाराजांच्या उपस्थितीने पावन झालेले या सुळशीभूमीत परमपूज्य शिवयोगी नंदगिरी महाराजांनी जो एक समाज उपयोग उपक्रम केला त्याबद्दल आम्ही सर्व भक्तगण आणि सुळशी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. धर्मसत्तेचा वापर करून समाजाचं काम कसं करायचं याचं उल्लेखनीय उदाहरण म्हणजे आमचे नंदगिरी महाराज आहेत. वेळोवेळी महाराज दरवर्षीच अशा प्रकारचे उपक्रम करत असतात, गोरगरिबांना होतकरू तरुणांना मदत देत असतात. त्याचप्रकारे आत्ता दिवाळीनिमित्त महाराजांनी कपडे, शिधा, फटाके आणि रोख रक्कम अशी जी काही मदत केली त्यातून गोरगरीब लोकांचे दिवाळी गोड होणार आहे आणि अशा पद्धतीने दिवाळी गोड करणाऱ्या महाराजांचे आशीर्वाद आम्हाला लाभलेत हेच आम्ही आमचं परमभाग्य समजतं. सर्व दिवाळीच्या उपयुक्त अशा वस्तू या ठिकाणी देण्यात आल्या. या विभागाचा जिल्हा परिषद सदस्य या नात्याने आणि सातारा जिल्हा परिषदेचा सभापती या नात्यानं या ठिकाणी आलो असता शनिदेवांच्या आशीर्वादानं पुनीत झालेल्या या भूमीमध्ये महाराजांच्या कृपाशीर्वादानं या भूमीमध्ये अनेक लोकांनी या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त केले. आम्हीसुद्धा सातत्यानं या ठिकाणी येत असतो आणि आज असंच या ठिकाणी शनिवारच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शनाला आलेला असताना महाराजांच्या या पवित्र कार्यक्रमात सहभाग घेण्याचा योग या ठिकाणी महाराजांनी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल महाराजांचा कृपाशीर्वाद कायम आमच्यावर असू द्यावा अशी प्रार्थना त्यांना या ठिकाणी करतो.